मगाशी निवेदकांनी बोलत असताना सांगितलं, आम्ही हेलिकॉप्टरमध्ये उतरलो त्यावेळेस बाबा देखील, बाबा आत्राम मला म्हणाले, आम्हाला वाटत नव्हतं, पाऊस होता, ढग होते, आता हेलिकॉप्टर कसं यायचं आणि मग कसं उतरणार, त्याच्यामुळे आम्ही सगळेजणं चिंतेत होतो आणि कदाचित कार्यक्रम आता कॅन्सल होईल आणि आमचा आम्हालाच इथं भूमिपूजन करावं लागेल का काय, अशा प्रकारची शंका त्यांना आली. येताना हेलिकॉप्टरमधनं सुरुवातीला नागपूरला बरं वाटलं, परंतु नंतर जे ढगात हेलिकॉप्टर शिरलं, इकडं बघतोय ढग, तिकडं बघतोय ढग, आणि आमचे देवेंद्र फडणवीस निवांत गप्पा मारत बसले. अहो म्हटलं, बघा जरा बाहेर काही दिसत नाही, कुठं झाड दिसेना, कुठं काही दिसेना, जमीन दिसेना, आपण ढगात चाललोय, कुठं चाललोय, काय चाललोय. म्हटले, काही काळजी करू नका, माझे आत्तापर्यंत 6 ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि मी ज्यावेळेस हेलिकॉप्टरमध्ये विमानात असतो त्यावेळेस ॲक्सिडेंट झाला तरी मला काही होत नाही, त्याच्यामुळे तुम्हालाही काही होणार नाही. अरे बाबा म्हटलं, आता हे काय सांगतोय, एक तर पोटात गोळा आलाय, आज आषाढी एकादशी, सारखं पांडुरंगा 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 नाव घेत होतं मनात, आणि ह्या महाराजांचं आम्हाला उपदेश चाललेले होते, काही काळजी करू नका. आणि खरोखरीच येईपर्यंत इतके निवांत होते. ते म्हणले, मला ह्याचा अनुभव आहे, माझे अनेक ॲक्सिडेंट झालेले आहेत, परंतु माझ्या कुठं नखाला देखील धक्का लागला नाही. अशा पद्धतीनं बापदादाच्या पुण्याईमुळं इथपर्यंत महाराज पोचलेले आहेत, त्यांची पुण्याई निश्चितपणे उपयोगी पडलेली आहे. परंतु मित्रांनो, एकंदरीत खरोखरीच जरा जीव सगळेजण धाकधुकच करत होते. माझ्या उजव्या बाजूला उदय सामंत भेटलेले होते, मला म्हटले, दादा दादा जमीन दिसायला लागली खाली खाली. मग म्हटलं, बरं बाबा बरं झालं जमीन दिसायला लागली. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु एकंदरीतच सगळ्यांनीच काळजी घ्यायची असते. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे सोबतच, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करा.